सगळेजण बोलतात की पॅशन 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 वगैरे, म्हणजे काय असतं पॅशन पॅशन पॅशन? म्हणजे उगाच आपला इंग्रजी तो शब्द त्याचा शब्दार्थच लागत नाही मला. म्हणजे मला असं वाटतं की एक काहीतरी ध्यास हा साधा मनानी शब्द आपण घेतला तर कशाच तरी ध्यास घेतला. आता तो ध्यास घ्यावा तर त्यासाठी प्रेम तयार झालं पाहिजे. एक कशाच तरी प्रेम त्या गोष्टीबद्दलचं प्रेम तयार झालं. प्रेम कशातनं तयार होतं तर ते कुतूहलातनं तयार होतं आणि एका काय म्हणतात त्याला निर्व्याज कुतूहलात. मग ते कुठल्याही म्हणजे व्यक्तीवरचं प्रेम असू दे, वस्तूवरचं असू दे, विद्येवरचं असू दे, कशावरचं असू दे, तर तसं त्या भवतालाबद्दलचं कुतूहल हे आम्ही जागृत करणारं शिक्षण दिलं पाहिजे, जेणेकरून माणसाला ह्या पद्धतीच्या सकारात्मक पॅशन्स डेव्हलप होतील खऱ्या अर्थाने, खरे ध्यास. आणि तुम्ही पहा इथे आमच्या समाजामध्ये अशा ध्यास घेणाऱ्या मंडळींची पर्व होऊन. व्यक्ती आणि समाज याचं गणित, याचं नातं हे बदलत्या काळानुसार फार वेगळ्या पद्धतीने बदलत आहे. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी एक फार वेगळा रोल एक अदा करते आहे. तर ते सुटं करून मी बघायला लागेल. आजच्या आमच्या मानसिक ताणांचे, आमच्या एकटेपणाचे असे अनेक जे प्रश्न उभे राहत आहेत त्याच्यावरची उत्तरं ही अजून लाईक्स मिळवण्यामध्ये नसून ती सहजपणाने एखाद्या झाडापाशी जाऊन त्याला हात लावण्यात येते. म्हणजे इंद्रियानुभवाकडे जाणं हे जास्ती गरजेचं व्हायला लागलेलं आहे, कारण टेक्नॉलॉजी खूप काहीतरी एक वेगळं आभासी विश्व तयार करते आणि मग त्या आभासी विश्वामधनं आभासी भीत्या तयार होतात. म्हणजे भीती नेहमीच आभासी असते पर से, कारण ती मनामध्ये मोठी मोठी होत जाते, प्रत्यक्षात तेवढी नसते ती. आणि त्यामुळे मग आम्ही भयग्रस्त होतो आणि स्वतःला अजूनच बंदिस्त करायला, मग एका दाराला दुसरं दार येतं, दुसऱ्या दाराला तिसरं कुलूप येतं आणि आमचा भवतालाशी संबंध तुटत तुटत जातो. तसं थोडक्यात व्यक्तीचं आज होताना दिसत आहे. निर्माण नावाची संस्था म्हणजे असते म्हणजे काय असते, काय करू पाहते? माझ्या दृष्टीने ते माणसांचं जे सांस्कृतिक कुपोषण होतं आहे, ज्याचं भान आमच्या शिक्षण व्यवस्थेला नाही, आमच्या कुटुंब व्यवस्थेला नाही, आमच्या सोपाड या समाज व्यवस्थेला नाही, आमच्या राजकीय व्यवस्थेला तर नाहीच नाही. किंबहुना माणसाच्या मूलभूत गरजांमध्ये त्याचं सांस्कृतिक पोषण नावाची गरज असली पाहिजे हे आमच्या शिक्षण करताना कळलं पाहिजे. संस्कृती म्हणजे काय याची व्याख्या सुद्धा नीट लोकांना करता येणार नाही. अगदी शास्त्रीय पद्धतीची व्याख्या जर म्हणलं, ज्याला कल्चर इंग्रजीतला शब्द, की ते वाढीस पोषक असा भवताल, बरोबर? आता ह्याच्यामध्ये परत भवताला वाढीस पोषण असं वातावरण, तिथे ते कल्चर डेव्हलप होऊ शकतो. असं सांस्कृतिक उन्नयन आमचं होण्याकरताचा भवताल आमचं हे सगळ्या व्यवस्था आमच्या तयार करू शकत नाहीये. आणि माणसांना जे रितेपण, जी व्हाईट, जी पोकळी, आताची सगळी सुखं असताना, मागे पुढे हिरवळ असताना जे वाटतं आहे आणि त्यांच्यात कुठलाच निर्मितीचा थॉट येत नाही, त्याच्या पाठीमागे पण तेच आहे की त्या अर्थाची उन्नयनाची आसच नाही. आणि चांगलं ते ग्रहण करावं, काहीतरी निर्माण करावा, या पद्धतीचा जो संस्कृती जन्य असा विचार आहे तो आमच्यामध्ये उद्भवत नाही फारसा. आणि आमच्याकडे डिस्ट्रक्शनच जास्ती उद्भवत आहे. आणि याकरता म्हणून आमचं चरित्र नेमकं घडवण्यासाठी आम्हाला ह्या सांस्कृतिक पोषणाची गरज आहे. हे सांस्कृतिक पोषण देण्याकरता म्हणून जे जी माणसं उपयुक्त आहेत, सक्षम आहेत, त्या सगळ्यांच्या एकत्रीकरणाचा किंवा त्यांच्या पाठीशी उभं राहणं, त्यांचं नेटवर्किंग करणं या पद्धतीने, या पद्धतीचा एक मेजर स्टिम्युलस मला असं वाटतं निर्माणच्या कामामध्ये आहे. माझं म्हणणं राहील की माणसानं तुम्ही असे खरंच सकारात्मक ध्यास प्रत्येकाने घ्यावे आणि निर्माणरत व्हावं, तुमच्या क्षेत्रात निर्मिती करा, आपोआप ती भवताल सुंदर करत जाणार आहे.